लॉकडाऊन, प्रत्येक जण घरात, अस्वस्थतेचा चढता आलेख प्रत्येकाच्या मनात. मग जाणवलं त्या स्वातंत्र्यवीरांनी कसे काढले असतील दिवस तुरुंगात, आणि वाटलं व्हायला हवी त्यांना आदरांजली. त्यांच्यातली ऊर्जा समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवायला हवी. मग कुटुंबातल्या प्रत्येकाला, म्हणजे सख्खे, चुलत, मुलं, भाचे सगळ्यांना एक एक जबाबदारी वाटून दिली, आणि त्यातूनच या अर्थपूर्ण जीवन गाण्यांची निर्मिती झाली. December 1990 ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणलेल्या सागराला उद्देशून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. स्वातंत्र्य हे भीक मागून मिळत नसतं, ते मनगटाच्या जोरावर मिळवावं लागतं. या त्यांच्या ज्वालाग्राही संदेशाचा परिणाम म्हणून मदनलाल धिंगरानं कर्झन वायलीला मारलं, आणि अनंत लक्ष्मण कान्हळेनं जॅक्सनला यमसदनाला पाठवलं. अभिनव भारतवर ब्रिटिशांची वक्रदृष्टी झाली, बाबाराव सावरकरांना पकडण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर तेव्हा लंडन मध्ये होते. आता आपल्यालाही पकडलं तर आपल्या राष्ट्र कार्याला विराम मिळणार, आणि आपल्याला परदेशातच तुरुंगात टाकलं तर भूमातेपासून आपली कायमची ताटातूट होणार, या कल्पनेनं अस्वस्थ होऊन ते सागराला म्हणाले, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ने मजसी ने परत मातृभूमीला बाजूला समुद्र आहे, म्हणूनच सावरकर म्हणतात हे सागरा, खर तर तू माझ्या भारत भूमीचे पाय धुणारा सेवक आहेस. मी तिथे होतो तेव्हा तू मला म्हणाला होतास, चल दूरदेशी जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तेव्हाच माझ्या भारत भूमीच्या मनात शंका आली होती विरहाची, आणि तू तिला वचन दिलं होतस. मी मार्गज्ञ आहे, म्हणजे मार्ग ठाऊक असणार आहे. तुझ्या मुलाला मी माझ्या पृष्ठावरून, पाठीवरून, जहाजातून घेऊन जाईन, आणि जसा घेऊन जाईन तसाच सुखरूप आणून सोडीन. मी तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि जगप्रवासाला निघालो आणि फसलो रे. पाण्यामध्ये उद्धरण शक्ती असते, म्हणजे वस्तूला तोलून धरण्याची शक्ती असते. तुझ्या बरोबर प्रवास करत असताना माझा उद्धार होईल असं मला वाटलं, म्हणून मी माझ्या भूमातेला वचन दिलं मी लगेच परत येईन. आणि आता मात्र आमची कायमची ताटातूट होणार अशी मला शंका येते सागरा प्राण तळमळला. ने मजसी ने परत मातृभूमीला चरण तला तुझ धूता मी नित्य पाहिला होता मज बदलासी अन्य देश चल सगळ्या दिशा अंधारून आल्यासारख्या वाटतात. खर तर माझ्या ज्ञानाचा उपयोग
परकीयांची चाकरी करण्यासाठी मला करायचंच नाही। माझ्या विद्येचा शिक्षणाचा उपयोग जर भारताच्या उद्धारासाठी विकासासाठी मला करता येणार नसेल तर त्या विद्येचं मला ओझं आहे, ते शिक्षण व्यर्थ आहे। आंब्याचं झाड जशी मायेची सावली देत ना, तशी माझी माणसं आहेत तिथे भारतात। नाजूक वेलीसारख्या कोमल हृदयाच्या गृहिणी आहेत तिथं, लाल गुलाबासारखी सुंदर सुंदर मुलं आहेत तिथं। खरं तर संपूर्ण भारत देश म्हणजेच माझं कुटुंब आहे, एखाद्या फुललेल्या फुलबागेसारखं। आणि आता त्यांच्यापासूनच माझी ताटातूट झाली। ने मजसी ने परत मातृभूमीला सागर प्राण तळमळला। शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी, भूमिरह कसा सतत साहुया पुढती, दश दिशात मोमय होती गुण सुमने मी वेचियली आभा वत्सलतारे नव कुसुमयुता त्या सुलतारे तो बाल गुलाब ही आतारे फुल पण माझा भारत जसा आहे तसाच मला प्रिय आहे। या इंग्लंडमध्ये मोठ मोठे राजप्रासार आहेत, महाल आहेत, पण भारतामध्ये माझी जी झोपडी आहे ना तिच्यातच माझा जीव गुंतला आहे। माझ्या भारत भूमीशिवा असलेलं राज्य सुद्धा मला नको आहे। आणि वनवास तुरुंगवास जर झालाच तर तो देखील भारतातच व्हावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। सागरा, माझ्या भारत भूमीला भेटण्यासाठी मी किती व्याकुळ झालो हे तुला कळत कसं नाही? अरे सगळ्या नद्या शेवटी तुलाच येऊन मिळतात म्हणून तुला सरितापती म्हणतात ना। मग त्यातली एखादी नदीचा दुष्काळामुळे आटली आणि तुझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकली नाही तर तू जसा तिच्यासाठी विरहाने व्याकुळ होशील अगदी तसाच मी माझ्या भारत भूमीसाठी व्याकुळ झालोय। सागरा, त्या विरहाची शपथ आहे तुला। ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिच भुलविणे व्यर्थ हे आतारे बहुजीवल गगमते चित्तारे तुझ सरित पते जी सरितारे तद्विरहाची शपथ घाली तो तुझला अर्जव आणि विनंत्या करून झाल्यानंतर सावरकर समुद्राला जाप विचारतात, म्हणतात माझ्या भारत भूमीला दिलेल्या वचनाचा भंग करून तू आता एखाद्या निर्दयी निष्ठुर अशा खलनायकासारखा तुझ्या फेसाळलेल्या लाटांमधून माझ्याकडे बघून क्रूर हास्य करतोस। तुझ्यावर स्वामित्व गाजवणाऱ्या इंग्लंडला घाबरून
तू माझ्या भूमातेला फसवलंस, ती अबला असं समजून मला इथे विदेशात वनवासात आणून टाकलंस। पण एक लक्षात ठेव, तू असशील इंग्लंडचा गुलाम, पण माझी भारत भूमी अबला नाहीये। आठवतो तिचा पुत्र अगस्ती ऋषी, ज्यानं एका क्षणात तुला पिऊन संपवलं होतं, त्याच भारत भूमीचे आम्ही सुपुत्र आहोत। तेव्हा ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे संस्कृत प्रचुर शब्द प्रत्येक घराघरात पोहोचवले आणि ओठांवर रुळवले ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत रचनेमुळे। त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलेला एक किस्सा इथे मला तुम्हाला जरूर सांगावासा वाटतो। ही सत्य घटना आहे। ते आकाशवाणीत नोकरी करत होते। ते एकदा तात्यारावांकडे गेले आणि म्हणाले, तुमचं एखादं काव्य द्या ना, संगीतबद्ध करतो। सावरकर म्हणाले, तुला काय कारागारात जायचंय का? हृदयनाथ म्हणाले, असं का म्हणताय? सावरकर म्हणाले, येईल तुला अनुभव। त्यांनी काव्य दिलं, ने मजसी ने परत मातृभूमीला। हृदयनाथाने त्याला चाल लावली, सगळ्यांनाच ती खूप आवडली, सगळेजण खुश झाले। पण दुसऱ्याच दिवशी त्यांना मेमो मिळाला, कारणे दाखवा। त्यांनी कारण दिली, मोठा कवी मोठी कविता। आणि हृदयनाथांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांना आकाशवाणी बाहेरचा मोठा रस्ता दाखवण्यात आला, थोडक्यात त्यांची नोकरी गेली। परिणामांची तमा न बाळगता योग्य मार्गावरून चालण्याचं धाडस दाखवणारी ही मोठी मंडळी। त्यांचा मोठेपणा समजून घेताना, जाणून घेताना मनाच्या आणि बुद्धीच्या कक्षा रुंदावतात आणि प्रगल्भतेचा आकाश आपल्याला कवी झाल्यासारखं वाटत। कैसा वचन स्वामित्वा सांप्रत जीविरविते भ्यूनिका आंग्लभूमिते मन्मातेला अबल म्हणुनी फसवीसी मजविवासनाते देशी तरी आंग्लभूमि भय तारे अबलान माझी ही मातारे कथिल हे अगस्तिस आतारे जो आचमनी